हेलो स्टूडेंट्स, तर आजच्या लेक्चरमध्ये पहा प्रोपॅगेशन ऑफ एरर इन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ओके, प्रोपॅगेशन ऑफ एरर्स इन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स हा एक असा टॉपिक आहे की हा जेई नीट आणि सीईटीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे आणि याच्याशी रिलेटेड एखादा एमसीक्यू हा विचारला जातोच. बरोबर आहे ना? तर बघा, तर हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की फिजिक्स हा एक असा विषय आहे की या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यांची मॅथमॅटिक्सवर चांगल्या प्रकारे कमांड असेल, मॅथमॅटिक्सवर चांगल्या प्रकारे कमांड म्हणजेच काय की मॅथमॅटिक्समध्ये जसा तो जास्त प्रकारे विचार करू शकतो, बरोबर आहे ना, जसे लवकरात लवकर मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे काय मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत. तर जो विद्यार्थी ह्या सर्व क्रिया एकदम व्यवस्थितरित्या इझिली लवकरात लवकर करत असेल त्याचा माइंड हा टेक्निकल माइंड असतो. ठीक आहे, तर टेक्निकल माइंडवाल्या पर्सनला हे जे फिजिक्स हा विषय हा एकदम इझी असा विषय आहे त्याच्यासाठी. त्याच्यासाठी काहीही हार्ड नाही. आलं लक्षात? तर बघा, म्हणून मॅथमॅटिक्सचा पण तेवढाच अभ्यास करा जेवढा तुम्ही फिजिक्सचा करत असता. आलं लक्षात? फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स आर द कोर सब्जेक्ट. ओके, हे खूप जास्त चांगल्या प्रकारे असे सब्जेक्ट आहेत की ते तुम्हाला तुमचा जो माइंड आहे तर तो टेक्निकल माइंड बनवतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन हे इझिली फाईंड आउट करता. ओके, तुमच्या लाईफमधलं असो किंवा कोणतं पण असो, ज्या माणसाचा माइंड हा टेक्निकल माइंड असतो, म्हणजेच त्याच्याकडे कोणत्याही प्रॉब्लेमसाठी एकापेक्षा जास्त सोल्युशन्स असतात, तर त्याचा माइंड हा टेक्निकल माइंड कन्सिडर होत असतो. आणि लक्षात, तर तोच टेक्निकल माइंडवाला पर्सन हा फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स एकदम इझी पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात? तर बघा, आता प्रोपॅगेशन ऑफ एरर इन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. तर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कोणकोणते आहेत? ऍडिशन, सबट्रॅक्शन, सम, डिफरन्स, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, दीज आर द ऑल मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. नाउ फर्स्ट विल एरर्स इन सम ऑर डिफरन्स. ओके, एरर्स इन सम ऑर डिफरन्स हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट ज्या वेळेस एकापेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीज मधला आपण काय फाइंड करत असतो, एरर फाइंड करत असतो, तर त्यावेळेस या कन्सेप्ट लर्न करण्याची आपल्याला गरजही पडत असते. तर बघा, इथं ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे एक्स. आता या कन्सेप्टमध्ये फक्त तुम्हाला चारच स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. किती स्टेटमेंट लक्षात ठेवायचे? फक्त चार. चार स्टेटमेंट लक्षात ठेवले, विषय संपला. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक थोडाफार कॉम्प्लिकेटेड आहे, बट मी तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये आणि कन्फ्यूज न करता शिकवतो. आलं लक्षात? तर बघा, एक्स ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे, ही एकापेक्षा जास्त किंवा दोन फिजिकल क्वांटिटीची सम आहे किंवा काय आहे, डिफरन्स आहे, किंवा काय आहे, डिफरन्स आहे. आलं लक्षात? तर बघा, एक्स इक्वल टू डेल्टा एक्स. तर डेल्टा एक्स काय असतो? डेल्टा असतो चेंज. डेल्टा काय असतो? हा नेहमी चेंज असतो. ठीक आहे, किती चेंज आला? प्लस चेंज आला की मायनस चेंज आला? लेंथ 5 सेंटीमीटर होती, 5.1 झाली की 4.9 झाली? ठीक आहे, म्हणजे प्लस आला और मायनस झाला, म्हणजेच हा डेल्टा काय शो करत असतो? इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. इट शो इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे, इट शो इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. हे का कशाचे इक्वल राहते? तर डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ठीक आहे, म्हणजेच आलेला चेंज कशामध्ये? ए मध्ये आणि बी मध्ये, यांची ॲडिशन, म्हणजेच डेल्टा एक्स मध्ये, म्हणजे या तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये येणारा चेंज हा या ए मध्ये आलेल्या चेंजच्या आणि त्यानंतर बी मध्ये आलेल्या चेंजच्या सम एवढा असतो. ओके, हे झालं तिसरं स्टेटमेंट. ओके, त्यानंतर हेन्स द ॲब्सोल्यूट एरर, हेन्स ॲब्सोल्यूट एरर इज रिप्रेझेंटेड ॲज, इज रिप्रेझेंटेड ॲज, कशाप्रकारे मग हा ॲब्सोल्यूट एरर रिप्रेझेंट केला जातो? तर बघा, हा रिप्रेझेंट केला जातो अशा प्रकारे. तर पहा, डेल्टा एक्स अपॉन एक्स. कशाने? डेल्टा एक्स अपॉन एक्सने. ओके, आणि तीन आणि हे चार. ओके, आणि हेन्स परसेंटेज एरर, हेन्स परसेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू हंड्रेड. संपलं? एवढ्या चार पाच गोष्टी ह्या लक्षात असल्या म्हणजे हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला. आता मी एक न्यूमरिकल घेईल, न्यूमरिकल वरून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इझिली लक्षात येऊन जातील. काहीही हार्ड नाही, काहीही हार्ड इथं नाही.
ओके किंवा इथं कशा प्रकारे एक्स प्लस मायनस डेल एक्स अपॉन एक्स इंटू 100 ओके अशा प्रकारे पण हे स्टेटमेंट एक्सप्लेन केल्या जाते अशा प्रकारे पण हे स्टेटमेंट एक्सप्लेन केल्या जाते आता बघू आपण आपलं नेक्स्ट न्यूमरिकल की जे विचारलं गेलेलं आहे आपल्या नीटमध्ये ओके तर पहा ते मी सर्वात अगोदर व्यवस्थितरित्या लिहितो आणि मग तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगतो ओके अगोदर तुम्हाला जे न्यूमरिकल आहे या कन्सेप्टवरचं तर ते कसं सॉल्व करता येईल कसं क्रॅक करता येईल तर ते एक एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला ती गोष्ट इझिली लक्षात येऊन जाईल आलं लक्षात ठीक आहे तर पहा आता बघा इफ टू लेन्स ए अँड बी आर गिवन ॲज 25.4 सेंटीमीटर प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर अँड बी इक्वल टू 16.5 सेंटीमीटर प्लस मायनस 0.4 सेंटीमीटर देन फाइंड ए प्लस बी देन फाइंड ए प्लस बी ओके तर बघा इथं आपल्याला दोन लेन दिलेले आहेत ए आणि बी तर यामध्ये आपली ॲडिशन आपल्याला कशामधली एरर ओके देन फाइंड ए प्लस बी आपल्याला इथं काय करायचं आहे फाइंड करायचं आहे विथ मोस्ट ॲक्युरसी ओके परसेंटेज एरर वगैरे इथं विचारलेला नाही आहे तर बघा आपल्याकडे एक लक्षात आहे आपल्याला की बघा एक्स प्लस मायनस डेल एक्स ओके यावरूनच आपण काय फाइंड करत असतो एरर विच इज इक्वल टू एरर इन सम और डिफरन्स विच फाइंड सम और डिफरन्स लक्षात एरर इन सम और डिफरन्स प्लस मायनस इथं एरर कशामध्ये विचारलेला आहे प्लसमध्ये कशामध्ये एरर विचारलेला आहे यामध्ये प्लसमध्ये म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला काय होईल फक्त एक्स प्लस डेल एक्स काय होईल हा फॉर्म्युला एक्स प्लस डेल एक्स मग अगोदर तुम्ही एक्स फाइंड करून घ्या त्यानंतर काय फाइंड करून घ्या डेल एक्स फाइंड करून घ्या काय फाइंड करा अगोदर एक्स आणि त्यानंतर फाइंड काय करून घ्या डेल एक्स बट रिप्रेझेंटेशन तुम्हाला यामध्येच करायचं आहे ओके तर बघा कशा प्रकारे सॉल्व करू ठीक आहे तर पहा सर्वात अगोदर आपण फाइंड करू एक्स इक्वल टू काय येईल सरळ सरळ बघा एक्स इक्वल टू ए प्लस बी एक्स इक्वल टू काय येईल ए प्लस बी ओके हेन्स एक्स इक्वल टू ए किती आहे 25.4 अँड बी किती आहे 16.5 ओके काय आहे 16.5 हा काय आहे ए हा काय आहे ए हा काय आहे डेल ए हा काय आहे बी हा काय आहे डेल बी हा काय आहे डेल बी म्हणजे हा यामध्ये एवढा प्लस या लेंथमध्ये याचं रिप्रेझेंटेशन याचं वाचन तुम्ही कशा प्रकारे कराल की हे एवढ्या लेंथमध्ये ही जी लेंथ आहे तर ही 0.1 वाढू शकते यामध्ये 0.1 एरर येऊ शकतो ॲडिशनचा म्हणजे हे 25.5 होऊ शकते किंवा 25.3 पण होऊ शकते असं याचं मिनिंग आहे असं वाचायचं आहे ओके दॅट इज दिस लेंथ इज वेदर 0.1 सेंटीमीटर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस अगेन हिअर दिस लेंथ 0.4 सेंटीमीटर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस लक्षात हे याचं वाचन करायचं प्लस मायनस झाला हा तर एक्स किती होऊन जाईल आपला बघा हेस एक्स इक्वल टू बघा 5 आणि 4 9 6 आणि 5 11 ओके 1 4 हे किती आलं 41.9 किती आला एक्स एक्स आला इथं 41.9 ओके नाव डेल एक्स ओके तर डेल एक्स पेक्षा अगोदर आपण फाइंड करून घेऊ बघा नाव मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ तर बघा नेक्स्ट पॉईंट आपण असं म्हणू शकतो की मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ लेंथ कॅन बी इन्क्रीजेस विच इज इक्वल टू बघा कशाप्रकारे होईल मग इन्क्रीजेस म्हणजेच इथं इन्क्रीज ॲडिशन आहे म्हणून पहा काय होईल मग इथं बघा 25.4 प्लस 0.1 ओके
प्लस प्लस 16.5 प्लस 0.4 ओके इथं ऍडिशन मी का बरं केली इथं ऍडिशन मी याच्यासाठी केली की इथं ए प्लस बी आहे म्हणून एवढं नोट डाऊन करून ठेवायचं की इथं मी इन्क्रीजेस का बरं घेतलं कारण की इथं ऍडिशन आहे म्हणून इथं जर ए मायनस बी जर असता तर इथं मी काय केलं असतं डिक्रीजेस आणि इथं यांची काय केली असती सबट्रॅक्शन केली असती यांची इथं इथं सबट्रॅक्शन केली असती इथं काय केली असती पुन्हा मी इथं सबट्रॅक्शन केली असती ओके मग मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ लेंथ कॅन बी इन्क्रीजेस ऑर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ लेंथ पण म्हणू शकता तुम्ही ओके मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ लेंथ इज इक्वल टू बघा किती येईल मग हे 25.5 प्लस प्लस 5 आणि 4 हे 9 पुन्हा ओके दॅट इज 16.9 लक्षात तर हे होऊन जाईल बघा इक्वल टू 9 आणि 5 14 4 हातचाला 1 5 आणि 1 6 6 आणि 6 12 आणि 1 4 ओके दॅट इज 42.4 ओके 42.4 ही व्हॅल्यू काय इंडिकेट करते की ज्या वेळेस या दोन्ही लेंथमध्ये ही लेंथ आणि ही लेंथ या लेंथमध्ये 0.1 इन्क्रीमेंट झालं आणि या लेंथमध्ये 0.4 इन्क्रीमेंट झालं तर ए प्लस बी मध्ये तर ए प्लस बी मध्ये एवढा चेंज येईल तर ए प्लस बीची व्हॅल्यू एवढी होईल ऍक्च्युअल व्हॅल्यू 41.9 ज्यावेळेस आपण एरर निग्लेक्ट केला तेव्हा ही जी व्हॅल्यू असते तर यामध्ये एरर हा कन्क्लूड केला जात नाही इन्क्लूड केला जात नाही ओके तर यामध्ये ज्यावेळेस एरर कन्क्लूड केला इन्क्लूड केला आणि इन्क्रीमेंट केला काय केला एरर इन्क्रीमेंट केला तर त्यावेळेस आलेली व्हॅल्यू ही 42.4 होती ठीक आहे तर मग इथं चेंज किती आला तर हा असतो डेल्टा एक्स किती असतो हा डेल्टा एक्स तर डेल्टा एक्स किती मिळेल आपल्याला 42.4 मायनस 41.9 ओके बघा मी थोडी स्टेपच वाढवून घेतो तर ही व्हॅल्यू ओके तर ही व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू दॅट इज 42.4 मायनस 41.9 ओके 41.9 ओके हिन्स डेल्टा एक्स इज इक्वल टू बघा किती राहतात आय थिंक 5.05 बरोबर आहे ना 41 0.5 ओके राईट दॅट इज 0.5 ठीक आहे हेन्स मग आता आपल्याला इंडिकेट काय करायचं डेल्टा एक्स प्लस मायनस डेल एक्स काय इंडिकेट करायचं आपल्याला एक्स प्लस मायनस डेल एक्स हेन्स एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स हेन्स एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स इज इक्वल टू 41.x किती आहे मग यामध्ये 41.9 ओके आणि यामध्ये चेंज किती झाला डेल्टा एक्स 0.5 ओके 0.5 नाव दिस इज अवर अँसर दिस इज अँसर लक्षात थोडं साधा आणि सोपा आहे 41.9 प्लस मायनस 0.5 ओके मी व्हेरीफाय करतो 41.9 प्लस मायनस 0.5 सेंटीमीटर ओके याला युनिट पण द्यायचं तर अशा प्रकारे आपण इथं फाईंड केली ही व्हॅल्यू कशाची एक्स प्लस मायनस डेल्टा एक्सची एक्स प्लस मायनस डेल्टा एक्सची ओके दॅट इज एरर इन सम ऑर डिफरन्स इथं ऍडिशन होती म्हणून इथं ऍडिशन मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली ओके इथं जर सबट्रॅक्शन विचारली होती तर इथं काय घेतली होती मिनिमम व्हॅल्यू घेतली असती म्हणजे इथं काय घेतले असते सबट्रॅक्ट केले असते हे व्हॅल्यू इथं फक्त ओके हे नोट डाऊन करून ठेवा हे नोट डाऊन करून ठेवा की इथं प्लस इथं काय घेतलं इथं पण मायनस घेतलं असतं इथं पण मायनस घेतलं असतं ज्यावेळेस तुम्हाला हे ए मायनस बी विचारलं असेल तेव्हा आलं लक्षात मग इथं पण डेल्टा एक्स थोडा वेगळा मिळाला असता आणि इथं 41.9 ही जी व्हॅल्यू आहे तर ही व्हॅल्यू कशी आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे इथं चेंज आला असता फक्त प्लस मायनस इथं ओके सेंटीमीटर दिस इज अवर रिक्वायर अँसर झालं एरर इन सम ऑर डिफरन्सचा प्रश्न खतम आता बघू आपण आपला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा ओके तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या तर बघा याच मधला जो सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे एरर इन मल्टिप्लिकेशन
एंड डीवी दोन फॉर्म्युला एक फॉर्म्युला सर्व गोष्टी बघा ज्या वेळेस एक्स इक्वल टू असेल ए इंटू बी एक्स इक्वल टू किती असेल ए इंटू बी और एक्स इक्वल टू असेल ए डिवाइडेड बाय बी तर यामधला जो एरर असतो तर तो या प्रकारे एक्सप्रेस करा डेल एक्स अपॉन एक्स डेल्टा एक्स अपॉन एक्स इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए एडिशन असतो डेल्टा बी अपॉन बी डेल्टा ए अपॉन ए डेल्टा बी मल्टिप्लिकेशन असो की डिव्हिजन असो मल्टिप्लिकेशन असो की डिव्हिजन असो सेम फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हा एरर आउट होतो डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी म्हणजे कशा प्रकारे वाचाल तुम्ही की डेल्टा एक्स अपॉन एक्स एक्स तो इझिली फाईन होतो ओके एक्स कशा प्रकारे फाईन होतो सरळ सरळ मल्टिप्लिकेशन असेल तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून टाका मोठ्या संख्यांचं दोन फिजिकल क्वांटिटी मधल्या डेल्टा एक्स फाईन करायचा करू शकता डेल्टा ए मध्ये किती चेंज आला ए मध्ये डिवाइडेड बाय टोटल किती चेंज आला बी मध्ये डिवाइडेड बाय ओके बट इथं काय येईल प्लस मायनस इथं काय येईल फक्त प्लस लक्षात तर बघा आता त्याच्याशी रिलेटेड आता बघू आपण आपलं एक न्यूमरिकल लक्षात तर बघा न्यूमरिकल काय आहे थोडं लेंदी आहे ओके नाव एरर इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ओके एरर इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ज्यावेळेस काही फिजिकल क्वांटिटीचा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मिळून ही तिसरी फिजिकल क्वांटिटी तयार होत असते जसं बघा इथं ही एक फिजिकल क्वांटिटी आहे की व्हॉल्यूम ही तीन लेनची काय आहे मल्टिप्लिकेशन आहे ओके किंवा सेम बघा इथं व्हेलॉसिटी आहे तर व्हेलॉसिटी काय असते की डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम डिस्प्लेसमेंट ऑफ वन टाइम बरोबर आहे ना म्हणजेच ही जी तिसरी फिजिकल क्वांटिटी आहे तीन फिजिकल क्वांटिटी आहे एक डिस्प्लेसमेंट आहे एक टाइम आहे आणि एक वेलॉसिटी आहे बरोबर आहे ना तर या डिव्हिजन मिळून ही वेलॉसिटी आपल्याला ही फिजिकल क्वांटिटी मिळत असते ठीक आहे सेम काय आहे की रेजिस्टन्स आहे सपोज व्ही इक्वल टू आय इंटू आर हा काय ओम्स लॉ आहे आणि इतर रेजिस्टन्स काय म्हणतो की आर ओके आर इक्वल टू काय असतो व्ही अपॉन आय ओके म्हणजे इथं व्होल्टेज जे आहे तर हे मल्टिप्लिकेशन आहे करंट आणि रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स काय व्होल्टेज आणि करंटच काय इथं डिव्हिजन आहे तर या केस मध्ये एरर जनरली कसा फाइंड केला जातो की डेल एक्स अपॉन एक्स इक्वल टू काय असतो डेल एक्स अपॉन एक्स इक्वल टू डेल ए अपॉन ए प्लस डेल बी अपॉन बी प्लस ठीक आहे तर अशा प्रकारे मग इथं सेम तेच आहे विचारलेलं मग आता एक एक यामधलं कशा प्रकारे कॅल्क्युलेट अ बॉडी ट्रॅव्हल्स युनिफॉर्मली ओके अ डिस्टन्स 13.8 प्लस मायनस 0.2 एक क्वांटिटी मिळाली इन टाइम 4.0 प्लस मायनस 0.3 सेकंड कॅल्क्युलेट इट्स वेलॉसिटी काय फाईंड करायची इथं आपल्याला वेलॉसिटी फाईंड करायची आहे ठीक आहे तर फाईंड करायचं काय आहे आपल्याला वेलॉसिटी ओके कॅल्क्युलेट इट्स वेलॉसिटी विथ एरर लिमिट्स व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन वेलॉसिटी यामध्ये काय फाईंड करायचं आपल्याला पर्सेंटेज एरर पण इथं आपल्याला फाईंड करायचा ठीक आहे तर सरळ सरळ काय आहे आपल्याला एक माहिती आहे ना डिस्प्लेसमेंट इक्वल टू विचारलेला काय बघा एरर कशामधला विचारला कॅल्क्युलेट इट्स वेलॉसिटी विथ एरर वेलॉसिटी विचारलेली ओके सो वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे इथं बघा त्यांना मल्टिप्लिकेशन असो की डिव्हिजन असो सेम आहे दॅट इज डेल एक्स दॅट इज डेल व्ही अपॉन व्ही बरोबर आहे इक्वल टू पहिली फिजिकल क्वांटिटी डिस्टन्स ओके दॅट इज डेल एस अपॉन एस प्लस डेल टी अपॉन टी ठीक आहे सर्व इथं आपण कॅल्क्युलेट करायचं आहे त्याला मल्टिप्लाय केला 100 ने तो पर्सेंटेज येणार तो इथं आपला निघून जाईल बघा आता इथे फाईन सर्वात अगोदर फाईन करण्याची टेक्निक एकच आहे की तो व्ही फाईन करून घ्यायचा अगोदर काय फाईन करून घ्यायचा अगोदर व्ही फाईन करून घ्यायचा बघा आता सर्वात अगोदर आपण इथं व्ही फाईन करून घेऊ बघा व्ही कसा निघत असतो तर व्ही हा असतो
व्ही असतो डायरेक्ट फॉर्म्युल्यावरून व्हॅल्यू. ओके, आणि त्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या, मॅक्झिमम व्हॅल्यू घ्यायच्या, या दोन फिजिकल क्वांटिटी मधल्या मॅक्झिमम व्हॅल्यू घ्यायच्या. ओके, दॅट इज व्हेलॉसिटी इक्वल टू काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, सो डिस्टन्स इज गिव्हन एज किती आहे डिस्टन्स 13.8, यामधली ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आणि हे 0.2 हे आलेले एरर आहे. ओके, ह्या व्हॅल्यू आहेत आणि त्या काय आहेत, एरर आहेत. इथं लिहून घ्या तुम्ही, रेड लाईनच्या वर लिहून घ्यायचं की इफ, इथं लिहून घ्या एफ इक्वल टू एक्स प्लस मायनस डेल एक्स जर असेल किंवा वाय इक्वल टू एक्स प्लस मायनस डेल एक्स असेल, तर इथं लिहायचं व्हॅल्यू आणि इथं लिहायची एरर. ठीक आहे, हे असतात एरर. ओके, तर व्ही इक्वल टू काय लिहायचं मग, इथं बघा डिस्टन्स अपॉन काय आहे, टाईम. ठीक आहे, सो डिस्टन्स किती आहे बघा, डिस्टन्स आहे 13.8, डिस्टन्स किती आहे 13.8, टाईम किती आहे, टाइम आहे 4.0. ओके, किती येईल मग व्हेलॉसिटी, व्ही किती येईल बघा, तर व्ही येईल येऊन अप्रॉक्सिमेटली 4×12. ओके, त्यानंतर 16 म्हणजेच 4, त्यानंतर 2.5 3.45 मीटर पर सेकंड मिळाला व्ही. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड करायचं आपल्याला डेल व्ही ओपन व्ही, व्ही मिळाला. ठीक आहे, आता डेल एस ओपन यस, बघा मग इथं व्हॅल्यू काय होईल, हेन्स डेल व्ही ओपन 3.45 इक्वल टू, बघा डेल एस ओपन यस, डेल एस काय यामधला, हा डेल एस आहे 0.2, हा काय इथं डेल एस आहे. ओके, यस प्लस मायनस डेल एस. ओके, आणि हा टी प्लस मायनस डेल टी. ओके, तर इथं जो आहे डेल एस जो आहे 0.2, त्यानंतर जो यस आहे तर तो आहे 13.8, आहे 13.8 प्लस, हे प्लस मायनस लिहायला विचारायचं नाही. ओके, प्लस इथं किती आहे 0.3, आणि खाली टाईम किती आहे बघा, टाईम आहे 4. ठीक आहे, तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, व्हेलॉसिटी मधला एरर दॅट इज डेल व्ही. ओके, डेल व्ही इक्वल टू प्लस मायनस, बघा ही कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित, आणि याला मल्टिप्लाय कशाने करसाल मग, 3.45 कशाने मल्टिप्लाय करसाल, 3.45. ओके, हे कॅल्क्युलेशन येतील. तर बघा हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे मी सॉल्व केलेले आहेत, तर हे जवळपास कॅल्क्युलेशन्स येतात, तर हे कॅल्क्युलेशन्स येतात 0.0895, किती येतात हे 0.0895. ओके, करून घ्यासाल तुम्ही 0.0895. ओके, 0.0895. ओके, तर डेल व्ही आता पुन्हा याने याला मल्टिप्लाय करा, तर ही व्हॅल्यू पण मी कॅल्क्युलेटर्स करून ठेवलेली आहे, तर ही व्हॅल्यू येते पुन्हा बघा, हेच डेल व्ही इक्वल टू येतो प्लस मायनस 0.0031. ओके, तिथे हे प्लस 0.31. ओके, तर डेल व्ही किती मिळाला आपल्याला, 0.31 मिळाला. ठीक आहे, तर यामध्ये आणखी काही विचारलेलं आहे का, तर नाही. ओके, सो नाउ दिस इज द एरर, नाउ दिस इज द एरर इन व्हेलॉसिटी दॅट इज डेल व्ही इक्वल टू प्लस मायनस 0.31. ओके, तर याला मल्टिप्लाय करून टाकायचं 100 ने, काय मिळेल तुम्हाला, परसेंटेज एरर मिळून जाईल. काय मिळून जाईल तुम्हाला इथं, परसेंटेज एरर. ओके, लक्षात, ठीक आहे, तर परसेंटेज एरर कशा प्रकारे पुन्हा आता थोडा वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, तर तो कशा प्रकारे होईल पहा. ओके, नाउ डेल व्ही इज गिवन एज, डेल व्ही इज गिवन एज प्लस मायनस 0.31. डेल व्ही काय आहे, प्लस मायनस 0.31 आहे. ठीक आहे, तर नेहमी आपण एरर कशा प्रकारे एक्सप्रेस केलं करत असतो, सो एरर इन व्हेलॉसिटी, एरर इन व्हेलॉसिटी, एरर इन व्हेलॉसिटी इज इक्वल टू हे असते व्ही प्लस मायनस, व्ही प्लस मायनस डेल व्ही, व्ही प्लस मायनस डेल व्ही. सो इक्वल टू व्ही किती आहे, व्ही मिळालेला आपल्याला इथं 3.45, किती आहे 3.45. ओके,
प्लस मैनस डेलवी किती मिळालेला आहे 0.31 किती आहे 0.31 हा झाला पहिली व्हॅल्यू ऑफ कॅल्क्युलेट इट्स वेलॉसिटी विथ एरर ओके विथ एरर लिमिट ठीक आहे हे मिळालं आपल्याला त्यानंतर पर्सेंटेज एरर काय असतो की डेल डेल व्ही अपॉन व्ही इंटू 100 डेल व्ही अपॉन व्ही इंटू 100 तर बघा ही जी व्हॅल्यू आहे डेल व्ही अपॉन 100 तर डेल व्ही अपॉन व्ही इक्वल टू एवढी व्हॅल्यू आणि याची सर्वोच्च व्हॅल्यू किती आहे 0.0895 ओके सो इक्वल टू 0.0895 ओके इंटू 100 इंटू 100 सो दिस व्हॅल्यू बिकम्स 8.95% हे आपल्याला काय आलं इथं आन्सर आलं हे झालं अशा प्रकारे हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं ओके आलं लक्षात तर बघा याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला एक ॲज अ होमवर्क म्हणून देतो ओके तर हे तुम्ही सर्व तुमचं डेटा काढून घ्या आणि त्यानंतर लिहून घ्या हे सर्व हे झालं इथं तुमचं फायनल आन्सर तर बघा इथं तुम्ही या 8.95 पुन्हा कशा प्रकारे लिहू शकता तर याला तुम्ही 8.3 डिरेक्टली कशा प्रकारे लिहू शकता तुम्ही याला 9% ओके काय लिहू शकता तुम्ही याला 9% पण लिहू शकता याचा रूल आहे एक सिग्निफिकंट फिगरचा तो आपण नंतर एक्सप्लेन करू ओके तर डायरेक्ट तुम्ही याला 9% पण घेऊ शकता ठीक आहे बट इथं जो एरर आहे तर हा एरर काय होऊ शकतो इथं प्लस 9% इन्क्रीज होऊ शकतो किंवा पुन्हा -9% पण होऊ शकतो ठीक आहे दॅट इज दिस एरर दिस पर्सेंटेज एरर मे बी इन्क्रीजेस बाय 9% ऑर डिक्रीजेस बाय 9% ओके नाव दिस इज अवर फायनल आन्सर ओके तर बघा आता याच लेक्चरमधला लास्ट टॉपिक तर तो आहे एरर इन पॉवर ऑफ अ क्वांटिटी म्हणजे ज्यावेळेस बघा एखादी एक्स ही फिजिकल क्वांटिटी आहे आणि यामध्ये ए ही दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे ठीक आहे आणि याची पॉवर काय आहे सपोज एन आहे याची पॉवर काय आहे एन आहे तर यामधला एरर तुम्ही कशाप्रकारे कॅल्क्युलेट कराल तर बघा एरर काढणे यामध्ये एकदम इझी आहे तर बघा काय करसाल की डेल एक्स अपॉन एक्स सिम्पल आहे सर्व याच्यामध्ये त्यानंतर डेल ए अपॉन ए ठीक आहे आणि याची पॉवर एन ने काय करायचं आला जेवढी पॉवर असेल त्या एन ने काय करायचं आला मल्टीप्लाय करून टाकायचं कशाने मल्टीप्लाय करायचं एन ने ठीक आहे सपोज बघा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फोर्सचा फॉर्म्युला आहे तर याला कशा प्रकारे एररच्या फॉर्ममध्ये तुम्ही एक्सप्लेन करसाल की डेल एफ अपॉन एफ इक्वल टू डेल एम अपॉन एम प्लस दुसरी क्वांटिटी कोणती आहे व्हेलॉसिटी आहे त्याची पॉवर टू आहे ठीक आहे टू इंटू डेल एम डेल व्ही अपॉन व्ही प्लस डेल आर अपॉन आर संपलं ठीक आहे हे कशा प्रकारे फाईन करतात हे दिलेलंच असते हे पण दिलेलं असते हे फाईन करावं लागते फक्त तुम्हाला काय डेल एफ आपण तुम्ही इझिली एफ फाईन करू शकता ठीक आहे लक्षात एकदम साधा आणि सोपा आहे हा फॉर्म्युला फक्त लक्षात असू द्या सपोज काय आहे की एक्स इक्वल टू आहे ए पॉवर एन बी पॉवर एन सी पॉवर एन ठीक आहे तर मग याला कशाप्रकारे एक्सप्रेस करत जसाल की डेल एक्स अपॉन एक्स इक्वल टू एन मग पॉवर किती असेल ते वन असेल टू असेल थ्री असेल त्यांनी मल्टीप्लाय करून टाकायचं डेल ए अपॉन ए प्लस एन इंटू डेल बी अपॉन बी प्लस एन इंटू डेल सी अपॉन सी संपला एवढं साधं आणि सोपं हे आहे ठीक आहे आता याच्याशी रिलेटेड एक न्यूमरिकल ठीक आहे एक एमसीक्यू बघू आपण आणि त्यानंतर ॲज अ होमवर्क म्हणून मी तुम्हाला एक न्यूमरिकल देईन ठीक आहे बघा आता कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल तर हे या लेक्चरमधलं सर्वात इम्पॉर्टंट असं इल्लस्ट्रेशन की जे नीटच्या 2019 पेपरमध्ये विचारलेलं आहे ओके नीट 2019 विचारलेला हा असा क्वेश्चन आहे तर बघा तर हे प्रॉब्लेम हे न्यूमरिकल हा एमसीक्यू मी ज्या प्रकारे सॉल्व्ह करेल याचे चार ऑप्शन पण आहेत ठीक आहे ते काही दिलेले मी इथं डायरेक्ट आन्सरच काढणार आहे तर बघा या एमसीक्यू हे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची जी ट्रिक आहे ती तुम्ही ऍक्युरेटली जशीच्या तशी तुमच्या माइंडमध्ये फिट करून ठेवा ओके आलं लक्षात तर हा टॉपिक एवढा लेंदी आहे हा टॉपिक थोडा हार्ड आहे यामागे रिझन काय आहे आणि घेण्यामागचं पण कारण काय आहे की स्टेट बोर्डमध्ये हा पॉइंटच एकदम व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करून दिलेला नाही आहे ठीक आहे थोडा शॉर्टकट असा हा टॉपिक घेतलेला आहे ठीक आहे बट हिअर दो एमसीक्यू विचारले जातात नीटमध्ये आणि जेईमध्ये
आणि एक सीईटी मध्ये विचारला जातो. तर नीट मधला एक एमसीक्यू हा डायमेन्शनल अनालिसिस किंवा डायमेन्शनल अनालिसिसचं अप्लिकेशन, यावर एक एमसीक्यू विचारला जातो. सेकंड एमसीक्यू हा एरर मधला, हा एरर मधला या टॉपिक मधला विचारला जातो. आणि लक्षात, या टॉपिक मधला विचारला जातो एरर इन पॉवर, ओके, और त्याच्या अगोदरचा टॉपिक दॅट इज मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, या मधला विचारला जातो. ठीक आहे ना? म्हणून तर एक एमसीक्यू पण मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलाच, तो मे बी 17 की 18 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, तर पहा, इन अन एक्सपेरिमेंट, एक पर्टिक्युलर एक एक्सपेरिमेंट आहे, द पर्सेंटेज एरर ऑकर्ड इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज एबीसीडी. फिजिकल क्वांटिटीज आहेत तिथे एबीसीडी आणि डायरेक्ट पर्सेंटेज दिलेले आहेत की एबीसीडी या फिजिकल क्वांटिटीज मध्ये 1%, 2%, 3% आणि 4% एवढा एरर आलेला आहे. ठीक आहे, तर देन द मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ एरर इन द मेजरमेंट ऑफ एक्स, मग या एक्स मध्ये टोटल किती मॅक्झिमम एरर येईल, ओके, तर ते आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. साधा आणि सोपा आहे, पॉवर आहे, तुम्हाला सर्व लक्षात आलं. मल्टिप्लिकेशन आहे इथं, डिव्हिजन आहे. मल्टिप्लिकेशन असू द्या किंवा डिव्हिजन असू द्या, सर्वांची काय होऊन जाईल, सर्व एरर ची काय होऊन जाईल, इथं ऍडिशन होऊन जाईल. आणि हे जे पॉवर आहे, या पॉवरची काय होऊन जाईल, इथं पॉवर ह्या यांच्यासोबत काय कशाला येतील, मल्टिप्लाय होतील. तर बघा, हेन्स डेल एक्स अपॉन एक्स, ठीक आहे, डेल एक्स अपॉन एक्स इक्वल टू काय येईल, मग बघा कशा प्रकारे लिहू आपण हे, एन इंटू डेल ए अपॉन ए, ठीक आहे, दॅट इज एन इंटू डेल ए अपॉन ए, ओके, प्लस एन इंटू डेल बी अपॉन बी, प्लस एन इंटू डेल सी अपॉन सी, प्लस एन इंटू डेल डी अपॉन डी. आलं लक्षात? बघा, तुम्हाला जर काही इकडला पॉइंट जर सपोज दिसत नसेल तर माझ्या व्हॉइसवरून तुम्ही सर्व त्या गोष्टी नोट डाऊन करून घेत जा. ठीक आहे, टाका व्हॅल्यू डेल एक्स अपॉन एक्स, पर्सेंटेज मध्ये काय होईल की याला 100 मल्टिप्लाय होऊन जाईल, याला मल्टिप्लाय कशाला येईल, कशाने येईल 100 ने. ठीक आहे, इंटू 100, सो इज इक्वल टू एन किती आहे, पहिले याचा पॉवर किती आहे, एची 2 आहे, सो 2 इंटू एरर किती आलेला आहे त्यामध्ये, तर यामध्ये जो एरर आलेला आहे तर तो एरर आहे 1%, हेन्स 2 इंटू 1, प्लस बीची पॉवर किती आहे, बीची पॉवर आहे हाफ, ओके, सो 1/2, ठीक आहे, आणि त्यामध्ये आलेला एरर हा 2 आहे. ठीक आहे, प्लस प्लस सीची पॉवर किती आहे, सीची पॉवर आहे इथं 1/3, किती आहे 1/3, आणि त्यामध्ये आलेला एरर पूर्ण किती आहे 3. ठीक आहे, प्लस प्लस इथं बघा पुन्हा प्लस आता डी, डीची पॉवर किती आहे 3 इंटू, त्यानंतर एरर किती आलेला आहे यामध्ये 4, एरर किती आलेला आहे 4 आलेला आहे. ठीक आहे, इंटू 100 इंटू 100. ठीक आहे, हे 100 काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, फायनली आन्सर बघा काय मिळेल, मग हेन्स डेल एक्स अपॉन एक्स इंटू 100 इज इक्वल टू 2 इंटू 1 2, प्लस 1/2 इंटू 2 दॅट इज 1, ओके, 3 कॅन्सल, 1 अगेन 1, आणि त्यानंतर 4 इंटू 3 दॅट इज 12, प्लस 12. ठीक आहे, म्हणजे जवळपास 12 इंटू 100, सो 12 + 1 = 14 = 16%, ओके, हे काय आहे, ॲक्युरेट आन्सर आहे. यामध्ये बघा ऑप्शन कोणकोणते दिले होते, तर ऑप्शन होता 10%, 3/13%, 16% अँड -10%. सो अवर ऑप्शन सी इज करेक्ट, दॅट इज 16%, दॅट इज 16%. सो किती इझी आहे, आहे ना, एकदम इझी. ठीक आहे, तर बघा सेकंड टाईपवर एक एमसीक्यू विचारलेला आहे की तो नीटच्या 2016 पेपरमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर बघा हे एक न्यूमरिकल विचारलेलं आहे नीटच्या 2019 पेपरमध्ये. आणखी तुम्हाला नीटचं एक एमसीक्यू मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देईल, तो पण सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे झालं हे आजचं लेक्चर. ठीक आहे,